नमस्कार. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 193 जयंतीच्या आपल्या सर्वांना मी प्राध्यापक डॉक्टर गजानन वाकुडे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. कोरोना व्हायरसमुळे आपण सर्वांनी ही जयंती घरातच साजरी करावी असं मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो. मित्रांनो, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आणि 14 एप्रिलला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण घरात बसूनच त्यांच्या पुस्तकांचं वाचन करून, त्यांच्या विचारांचं वाचन करून, त्यांचे विचार आत्मसात करून एक वेगळ्या प्रकारे त्यांना आपण त्यांची जयंती साजरी करू शकतो. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास मी आतापर्यंत 12 पुस्तकं वाचलेली आहेत माझ्या सगळं मनोरंजनाचा टाईम काढून. आणि या जयंतीच्या निमित्त, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्त, आज माझ्या सर्व मुलांना, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत आपण कोणत्या पुस्तकांचं वाचन करता आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही खाली लिहून द्या. आणि तुम्ही कोणचीही पुस्तकं वाचवा. महाराष्ट्राची वाचन संस्कृती आहे, ही वाचन संस्कृती या काळात जोपासा. आणि आपला भारत देश आज फार मोठ्या संकटाला सामना करत आहे, आणि त्यात महाराष्ट्र आणि त्यात अकोला सुद्धा तो संकटाला सामना करत आहे. कोरोना पॉझिटिव्हची संख्या 13 आजच्या डेटला अकोल्याला गेलेली आहे. आपण सगळ्यांनी याचा विचार करावा, घरातच थांबावं आणि घरात बसून या महापुरुषांच्या विचारांना आत्मसात करावं. खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संघर्षाशिवाय जीवन नाही. यांच्या जीवनातील संघर्ष काढला तर तुम्हाला त्यांचं महत्वच कळणार नाही. यांनी संघर्षातून मानवजातीच्या उत्थानाकरता स्वतःला राबवले. आणि आपल्याला सुद्धा संघर्ष करायचा आहे, तो म्हणजे या कोरोनावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. आपण या सर्वांनी या जयंतीच्या निमित्तानं घरातच थांबावे ही परत एकदा विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो महात्मा फुले जयंतीच्या. जय ज्योती, जय क्रांती.